काडीची अक्कल नाहीये तुम्हाला. का केलं तसं तुम्ही? त्या वसंत भाऊजींकडनं औषधाचा कागद तुम्ही घेतलात म्हटलं वा, चला खेळ आपल्या हातात आला. काय गरज होती परत कागद करायची? रुंजीला घाबरले ग ते. रुंजी म्हणाली ह्यांना नका जाऊ, तर लगेच घाबरकुंडी उडाली. तिला कशाला घाबरायचं? काय केलं असतं तिने? वसंत भाऊजीं समोर बोलायची तिची काही हिम्मत नाही, काही बोलली नसती ती. एकदा फक्त आपण औषधं बदून आणून ठेवली असती ना, मग काय गोंधळ घालायचा तिला घाल म्हणाव. आणि पुढे काय करायचं ते मी केलं असतं ना, नाहीतर काय? एरवी छान डोकं चालत असतं तुमचं. आणि आता डोकं चालवायला काय झालं होतं तुम्हाला? झालं बोलून झालं. मला सांगा आपण ती चिठ्ठी मी घेऊन काय करणार होतो? काय करणार होतो तर बाजारातून त्या औषधाची डबी आणून त्यातलं औषध किंवा गोळ्या बदलणार. बरोबर ना? हे गोळ्या बदलणार होतो किंवा त्यात व्हिटॅमिनच्या गोळ्या ठेवणार होतो. ठीक आहे, पण हे असं शक्य झालं असतं? त्या रुंजीने सहज हे करू दिलं असतं आपल्याला, औषधं बदलू दिली असती, माझ्यावर विश्वास ठेवला असता? नाही, नंतर तिने जाऊन ते औषध बदललं असतं. ते व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी फार काही होत नाही, काही मजा नाही त्यात, काही फरक पडत नाही. मग तुमच्या डोक्यात काय? सो आता आपण औषध बदलायचं नाही, आता आपण औषध द्यायचं ऋषीला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने. खास डॉक्टर, डॉक्टर शरद पिटकर यांच्या प्रिस्क्रिप्शन. डॉक्टर शरद पिटकरांकडे असं रसायन आहे की ते रसायन ऋषीच्या पोटात गेल्यानंतर ऋषी हंगामा करे. हे तर माझ्या डोक्यात पण नव्हलं कधी. मानलं पाहिजे तुम्हाला सफारी. सर तुम्हाला तर माहिती आहे की हे असली औषधं फार महाग असतात, किमान 5000 रुपये पडतील सौ त्याला. ठीक आहे, 5000 रुपये मी तुम्हाला देते, पण काही गडबड केली तर ते पैसे कसे काढायचे तेही मला माहिती. अगं आई तू काय कर? ए कार्टे, मध्ये मध्ये चला बापासाठी मस्तपैकी लिंबू सरबत करून आण. चल. मी नाही करणार. जा. अगं पण आई कामाला जाऊन स्वतः आरामात पीत बसतील. तुम्ही थांबा.